सो मित्रांनो, असा काहीसा आहे दादरचा ब्रिज आणि आता आपण जात आहोत कर्जतला। ऍक्च्युअली कर्जतला नाही, आपण जाणार आहोत सेलूला। तर सेलूला सोपानची बहीण राहते, सोपानच्या बहिणीकडे आजचा स्टे करणार आहोत आणि त्यानंतरचा आपला उद्याचा प्रोग्राम आहे। तर ऍक्च्युअली कुठे जाणार आहोत ते थोड्या वेळाने तुम्हाला समजेल। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो नाव वी आर एट दादर स्टेशन सेंट्रल लाईट आणि वी आर गोईंग टू सेलू स्टेशन। बघू सोपानला भेटू, सोपान भेटल्यानंतर त्याला मी इंट्रोड्यूस करतो तुमच्याशी। बघू कसा काय व्हिडिओ आजचा आपला बनणार आहे। चला मिस्टर सोपान, वेलकम वेलकम। हॅलो गाईस, हॅलो गाईस। तर आता आम्ही जाणार आहोत सेलू स्टेशनला आणि सेलूला आहे आपला जो कार्यक्रम आहे ना तो रेशमा भेटल्यावर पूर्ण एक्सप्लेन करू। आता आम्ही जात आहोत मस्जिद बंदर स्टेशनला। तर मस्जिद बंदर स्टेशनला एक वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू घेऊ आणि ती वस्तू काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। आणि हा व्हिडिओ कशासाठी आहे तो हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल। तर व्हिडिओला स्टेटून राहा। तर आता आम्ही डायरेक्ट निघतोय आता मस्जिद बंदला, आता आम्ही आहोत दादरला। तर स्टेटून राहा, चला। फ्यू मोमेंट्स लेटर काय होतं? कचोरी। तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय मस्जिद बंदर स्टेशनला। तर ईस्टला आहोत की वेस्टला एवढं माहिती नाही मला। युसुफ मेहर अली रोड मुंबई 3। तर इथे मी म्हणजे बाईकने येतो कधी पण आलो तर। तर आज आपण आलेलो आहोत ट्रेनने आणि इथे पाहू शकता इतकी रेलचेल आहे ना लोकांची, इथून गाड्या तिथून गाड्या, इथून गर्दी तिथून गर्दी, जाम भारी वाटतंय। तर आता आपण इथे एक वस्तू घ्यायला आलेलो आहोत, तर ती वस्तू कोणती आहे ती तुम्ही बघा। आणि चॉकलेट्स नंतर ड्रायफ्रुट्स, याचं होलसेल मार्केट म्हणजे जेवढं आपल्या मुंबईला म्हणजे वेस्टर्न लाईनला जेवढं स्वस्त नसेल ना तेवढं या साईडला तुम्हाला थोडाफार तरी फरक मिळेल। तर आपण आता या स्टेशनरी दुकानात आलेलो आहोत। तर आता इथे बघूया आपण काय घेतोय, मी तुम्हाला नक्की सांगतो। पेन पेन्सिल वगैरे होलसेल मार्केट आहे, फुल होलसेल। तर एवढ्या सगळ्या आयटम आपल्याला 120 मध्ये, त्याची ॲक्च्युअल कॉस्ट 149 आहे पण आपल्याला 120 मध्ये मिळेल। हे आहे दुकान। आता जरा BMC ची इथे रेड पडल्या त्याच्यामुळे जरा गडबड आहे। तर आपण आलो आहोत या स्टेशनरीमध्ये आणि इथे जवळपास BMC चे रेड पडले त्याच्यामुळे सगळं फटाफट हटवण्याचं काम चालू आहे। तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी होलसेलमध्ये मिळतील। तर जशी की ही एक कॉम्बो पॅक आहे स्कूल स्टुडंटसाठी, तर हा 150 आहे, तर तुम्हाला 120 किंवा 110 मध्ये मिळेल। जास्त क्वांटिटी असेल तर बार्गेन करून 100 रुपयाला सुद्धा मिळेल। तर इथे बऱ्याचशा गोष्टी आपण काय याचा व्हिडिओ करणार आहोत, आपण आपली गोष्ट घेऊन निघणार आहोत। तर बघूया आपली गोष्ट कुठली आहे आणि निघूया। तर मित्रांनो, फायनली मस्जिद बंदर येथून आपली शॉपिंग झाली आहे आणि बघू शकता एवढा मोठा बोर्ड आहे। आणि आता तुम्हाला सांगतो की हा जो शाळेतला बोर्ड आपण एका शाळेमध्ये हा डोनेट करायला चाललो आहे, कारण आपल्या बहिणीचा आहे वाढदिवस आणि तो आपण एका कर्जतीत शाळेमध्ये सेलिब्रेट करणार आहे। आणि सेलिब्रेशन म्हणजे लहान मुलांना काहीशा वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये शाळेमध्ये काय आहे काय नाही आपण विचारलं, त्यानुसार हा मोठा असा 4x6 बोर्ड आहे आणि तो आपण देणार आहोत। आणि त्याशिवाय आपल्या स्टुडंटांना वेफर्स, कचोरी, चॉकलेट्स, पेन्सिल्स, पट्टी, स्केल अशा म्हणजे शैक्षणिक आयुष्यामध्ये जेवढ्या म्हणजे आपल्याला देता येतील त्या वस्तू आपण देण्याचा प्रयत्न करतोय। तर पट्टे आहे आपल्या रेशमाताईचा आणि रेशमाताई आता निघालेली आहे ठरून आणि सोपान आणि मी हा बोर्ड घेऊन चाललोय। तर एक एवढा मोठा बोर्ड आहे आणि तो आम्हाला घेऊन जायचा आता कर्जतला, ही मोठी परीक्षा आहे। तर बघूया आपला आपल्या घरचा दरवाजा सुद्धा ह्याच्यावर लहान आहे आणि 4x6 म्हणजे तुम्हाला कळलं असेल।
तर बघूया कसा काय आपला आजचा प्रवास होणार आहे. आता आम्ही आहोत वाजलेले आहेत 9:15 आणि आपल्याला पोहोचायचं, पोहोचायला का आपल्याला लिमिट नाहीये. पण जाणार सोपांच्या बहिणीच्या घरी शेलूर येते. तर हे सगळं सामान आपल्याला घेऊन जायचं आणि पुढे आपल्याला तीन मैत्रिणी भेटणार आहे. तर कोण भेटणार, कसं काय येणार आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही जेवढपर्यंत बघा थोडासा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे. चला मित्रांनो, ज्या ट्रेन साठी आम्ही एवढा अट्टास करून धावत आलो आपला पूर्ण बोर्ड घेऊन, ती खोपोली ट्रेन सुटली आणि पूर्ण दमचक झाले. तर आता आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला आणि आता इथून आम्ही पकडत आहोत अंबरनाथ ट्रेन आणि अंबरनाथ ट्रेन नंतर आपण जाणार शेलूला. तर आपल्याला एक ट्रेन आधी बदलावी लागेल. तर मस्त असा दमचक होणारा प्रवास आपला होतोय. खूप धावपळ झाली, ट्रेनची पटरी आपण उतरून चढून इकडे तिकडे केली. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा. मंडळी आलेली आहेत बघू शकता. कुठल्या ट्रेन मध्ये आहे बोलते ही? आमच्या बाजूला आहे, आमच्या बाजूला. हा बरोबर बोलला, गावठी आहे, गावठी आहे बोलते. तर आपली ताई आलेली आहे निवेदिता, निवेदिता वहिनी, वहिनी तुमचे हे कुठे आहेत? हे ट्रेन मध्ये. तर फायनली आपली मंडळी आलेली आहे आणि अजून एक आपला मेंबर येतोय नितीन. तर हे सगळं साहित्य, आता आपलं साहित्य वाढलंय, बॅगा वाढल्यात. तर आता जाऊया पुढचा प्रवास करूया आणि आता इथून आपल्याला जायचं सेलू स्टेशनला. तर सेलू स्टेशनपासून नंतरचा आपला पुढचा प्रवास असणार आहे. तर आता आपण आहोत अंबरनाथ स्टेशनला. तर हे चुकणारी मंडळी आम्हाला बोलते की आम्ही सेम ट्रेनमध्ये. नाही नाही, ऍक्च्युली मी अंबरनाथच पकडलेली, फक्त मी स्लो पकडलेली आणि हा वेडा बनवत होता मला. वेडा हा मला बोलते बाजूलाच आहे, बाजूलाच आहे आणि आमच्या डब्यात भांडणं चालू होती. बोलतो बरं झालं मी इकडे ना बोलवलं. म्हणलं ठीक आहे तिकडे आहेत ना, असू दे. नंतर कळलं की बाबा हे लोक अजून लांब आहे. ऐसा पिक्चर ना अंबरनाथ. मी तुम्हाला फास्ट भेटली जेव्हा, मी पकडली नाही, मला भेटली पण नव्हती, आम्ही वेगवेगळ्या डब्यात होतो. चलो ठीक आहे, कोई नाही, होते रेत आहे. हा वेड आहे, हा आपली आहे. तर भेटू, अशीच आपली मस्ती चालू राहणार आहे आणि पुढचा प्रवास करूया आता. आणि आम्ही कशासाठी चाललोय याची हिंट तुम्हाला लागली असेल, पण नंतर ताईकडून समजून घेऊया की आपला नक्की प्रोग्राम काय आहे. तर हा व्हिडिओ असाच स्टेटून जा आणि बघा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. यस थँक्यू. आता आम्ही पोहोचलोय सोपान, सोपान. तर आता आम्ही पोहोचले शेवटचा हरवलेला, शेवटचे हरवलेला मेंबर आलेला आहे. जावई आले, जावई चेहरे पे खुशी तो देखो. परत जा, आपली ट्रेन खाली दोघं दोघं आम्ही फक्त एका डब्यामध्ये. वन आवर लेटर. तर फायनली आम्ही पोहोचलोय घरी आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. गरमागरम जेवणाचा शेलू मध्ये आपण पोहोचलोय आणि आता जेवणामध्ये आहे मटर, बटाटा भाजी, चपाती, भात आणि डाळ. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:45. नाही अरे 12:05, 12:10 झाले. सगळी मंडळी जेवतोय. या सगळ्यांनी जेवला आणि इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपली ट्रेनची जर्नी होती शेलू पर्यंत पोहोचण्याची. उद्याचा व्हिडिओ बघू कसा काय होणार आहे. आपले सगळे भाऊ जिंकले.